आणि आज जरी पत्रकार परिषद झाली असली तरी मी माझा लंडनचा दौरा रद्द करणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. म्हणजे कोणाला असं वाटायला नको की आम्ही पत्रकार परिषद घेतो, आम्ही आरोप करतो, आम्ही शंका उपस्थित करतो आणि त्याच्यानंतर आम्ही कुठंतरी गिल्टी असल्यामुळं आमचे दौरे रद्द होतात. आज सकाळी असं सांगण्यात आलं, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर चर्चा करण्यात आली, माझ्याकडे काही कागदपत्रं देखील आहेत. उगाचच मी देखील कोणावरही आरोप करू शकतो, त्याला काय आरोप करायला काय बोलायला पैसे पडत नाहीत, कोणावरही आरोप करू शकतो. परंतु हे आरोप केल्यानंतर पुरावे देऊन साबित करता आले पाहिजेत, तोंड कशी पडता कामा नये. आणि म्हणून प्रत्येकाला देवानं तोंड दिलेलं आहे, प्रत्येकाला बोलता येतं, प्रत्येकाला खालच्या थराला जाऊन देखील बोलता येतं. परंतु राजकीय महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही जपण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळेच करत असतो एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. मी काल देखील सांगितलं की 23 तारखेला रात्री एकनाथ शिंदेसाहेबांचा दौरा रद्द झाला. त्या दौऱ्यामध्ये मी होतो, मंत्री दादासाहेब भुसे होते आणि शिष्टमंडळ होतं. नागपूरला त्यावेळी ढगफुटी झालेली होती, अवकाळी पाऊस होता, काही ठिकाणी पाऊस पडलेला नव्हता, काही ठिकाणी आंदोलनं सुरू होती आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः माझ्याशी बोलले, दादा भुसेसाहेबांशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की हा दौरा पुढं ढकलणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तो दौरा रद्द झाला. राहुल नार्वेकर साहेबांचा दौरा देखील ट्विटनंतर रद्द झाला नाही. मला तर असं वाटतं की नंतर विधानसभेचं कार्यालय देखील त्याचा खुलासा करेल. परंतु दौरा रद्द झाल्यानंतर तो दौरा ट्विट केल्यामुळे रद्द झाला हे सांगणं उचित आहे असं मला वाटत नाही. आणि आज जरी पत्रकार परिषद झाली असली तरी मी माझा लंडनचा दौरा रद्द करणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. म्हणजे कोणाला असं वाटायला नको की आम्ही पत्रकार परिषद घेतो, आम्ही आरोप करतो, आम्ही शंका उपस्थित करतो आणि त्याच्यानंतर आम्ही कुठंतरी गिल्टी असल्यामुळं आमचे दौरे रद्द होतात. मागचे 2 दौरे जे आहेत, CM साहेबांचा आणि नार्वेकर साहेबांचा, हा काही अडचणीमुळे रद्द झाला हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच्याबद्दल देखील गैरसमज पसरवायचा आणि आज मला काही प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही लंडनला का जाताय, तुम्ही कोणाला भेटणार आहे, तुम्ही डावसला कधी चाललेले आहेत, म्युनिकमध्ये कुठची कॉन्फरन्स आहे. मला असं वाटतं की हे जे खोटं नाटं बोलणं आहे हे काही लोकांनी थांबवलं पाहिजे. माझ्याकडे कागदपत्रं आहेत, मुख्यमंत्री महोदयांबरोबर हा पूर्ण दौरा 23-24 तारखेलाच रद्द झालेला आहे.